नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्री गणेश कॉमर्स क्लासेसच्या ऑनलाईन लेक्चर्समध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला सुरुवात करण्याअगोदर आपले या पुढचे जे लेक्चर्स आहेत ते कसे होतील याविषयी थोडीशी माहिती सांगतो. आपले यानंतरचे जे लेक्चर आहे याची लिंक आपण जो 11वी कॉमर्सचा ग्रुप बनवला आहे या ग्रुपवरतीच पाठवली जाणार आहे. जे विद्यार्थी या ग्रुपला जॉईन असतील त्या विद्यार्थ्यांनाच हे लेक्चर दिसतील. त्यामुळे जर तुम्ही जॉईन केलेलं नसेल 11वी कॉमर्सचा ग्रुप तर लवकरात लवकर जॉईन करा, ठीक आहे. मग आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया. मागच्या लेक्चरमध्ये आपण आपल्या सेकंड टॉपिकला सुरुवात केलेली होती. आपला जो सेकंड टॉपिक होता त्याचं नाव होतं मिनिंग अँड फंडामेंटल्स ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग. मग या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं होतं सुरुवातीला की अकाउंटिंग इन्फॉर्मेशन रेकॉर्ड करायच्या दोन सिस्टीम आहे. त्यामध्ये पहिली सिस्टीम होती इंडियन सिस्टीम आणि दुसरी इंग्लिश सिस्टीम. मग इंडियन सिस्टीममध्ये काय केलं जातं, जे अकाउंट आहे ते मेंटेन करताना इंडियन लँग्वेजमध्ये मेंटेन केलं जातं. त्याचबरोबर एक लॉन्ग बुक असतं, त्या लॉन्ग बुकमध्ये त्या ठीक आहे आपलं जे रेकॉर्ड आहे आपण ते मेंटेन करतो. त्या लॉन्ग बुकला आपण काय म्हणतो, बही खाता किंवा किरदासा म्हणतो, ठीक आहे. आपण बघितलेलं होतं ही अनसायंटिफिक मेथड आहे आणि ही कोण फॉलो करतं, जे स्मॉल बिझनेसमॅन आहे, जे छोटे व्यावसायिक आहे ती ही सिस्टीम फॉलो करतात. त्यानंतर आपण बघितलं होतं इंग्लिश सिस्टीम. मग इंग्लिश सिस्टीममध्ये दोन सिस्टीम आहे. पहिली आहे सिंगल एंट्री सिस्टीम. या सिंगल एंट्री सिस्टीममध्ये फक्त कॅशबुक आणि पर्सनल अकाउंट मेंटेन केलं जातं. त्याचबरोबर आपण आपल्या गरजेनुसार चेंजेस करू शकतो. त्यामुळे यालासुद्धा इनकम्प्लीट रेकॉर्ड किंवा अनसायंटिफिक मेथड असं म्हटलं जातं. कारण की याच्यामध्ये आपल्याला आपल्या बिझनेसचा ॲक्युरेट प्रॉफिट किंवा लॉस समजत नाही, त्याचबरोबर ॲक्युरेट फायनान्शियल पोझिशन पण समजत नाही, म्हणजे आर्थिक स्थिती कशी आपल्या व्यवसायाची हे पण आपल्याला समजत नाही. आणि आपण शेवटी बघितलेलं होतं डबल एंट्री सिस्टीम, जी शास्त्रीय पद्धत आहे, जी सायंटिफिक मेथड आहे. कारण की याच्यामध्ये प्रत्येक ट्रान्झॅक्शन आहे त्याचे दोन इफेक्ट किंवा दोन ॲस्पेक्ट आपण रेकॉर्ड करत असतो. फर्स्ट असतो डेबिट आणि सेकंड असतो क्रेडिट. त्यामुळे आपल्याला आपल्या बिझनेसचा ॲक्युरेट प्रॉफिट लॉस, त्याचबरोबर ॲक्युरेट फायनान्शियल पोझिशन जी आहे ती पण समजत असते. परंतु त्याच्यानंतर आपण जे महत्त्वाचं काम सुरू केलं होतं, महत्त्वाचा भाग जो सुरू केलेला होता तो होता क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स. मुलांनो, जे वर्गीकरण केलं जातं, जी विभागणी होते अकाउंटची, तर ती ॲक्च्युली दोन भागात होते. पण आपण काय म्हटलं होतं की म्हणताना आपण तीनच म्हणतो, पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट, ठीक आहे. मग आता जे क्लासिफिकेशन आपण बघितलेलं होतं त्याविषयी थोडक्यात परत एकदा रिवाईज करू त्याला, कारण की खूप महत्त्वाचा भाग आहे मुलांनो हा क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स. याच्यामध्ये आपण बघितलं होतं का दोन टाईप्समध्ये त्यांनी क्लासिफिकेशन केलेलं आहे, वर्गीकरण केलेलं आहे. त्यामध्ये फर्स्ट होतं पर्सनल अकाउंट, पर्सनल अकाउंट, आणि दुसरं होतं इम्पर्सनल अकाउंट. मग आता पर्सनल अकाउंट जे आहे, ठीक आहे, पर्सनल अकाउंट हे जे होतं ते कोणाचं होतं, व्यक्तींचं अकाउंट होतं, बरोबर. म्हणजे कोणत्याही व्यक्तीचं नाव आलं तर ते व्यक्तीचं नाव आलं तर समजून घ्यायचं कोणतं अकाउंट आहे ते, पर्सनल अकाउंट. म्हणजे तुम्हाला मी सांगितलेलं होतं की त्या ठिकाणी जे पर्सनचे टाईप्स केलेले, व्यक्तींचे तीन प्रकार केलेले होते. त्यामध्ये पहिला प्रकार होता नॅचरल पर्सन, दुसरा प्रकार होता आर्टिफिशियल पर्सन, दुसरा प्रकार कोणता होता आर्टिफिशियल पर्सन, लास्ट रिप्रेझेंटेटिव्ह, रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ पर्सनल अकाउंट किंवा रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. आपण काय काय बघितलेलं होतं ते बघू एकदा. नॅचरल पर्सन म्हणजे निसर्गाने तयार केलेले व्यक्ती, ज्यामध्ये स्त्री आणि पुरुष येतात. म्हणजे कोणत्याही स्त्रीचं किंवा पुरुषाचं नाव आलं तर ते नॅचरल पर्सन आहे, म्हणजे कोणतं अकाउंट झालं ते पर्सनल अकाउंट. आर्टिफिशियलमध्ये याला आपण कृत्रिम व्यक्ती म्हणतो. यात सगळ्या संस्था असतात किंवा कंपनीज असतात त्यांचे नाव असतात, बरोबर. आर्टिफिशियल पर्सनमध्ये म्हणजे कोणत्याही संस्थेचं किंवा कंपनीचं नाव आलं तर समजून घ्यायचं ते कोणतं अकाउंट आहे, पर्सनल अकाउंट. त्याचबरोबर रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंटमध्ये काय बघितलेलं होतं आपण, की आउटस्टँडिंग किंवा प्रीपेड आलं तर समजून घ्यायचं ते सुद्धा पर्सनल अकाउंट आहे, ठीक आहे. मग आता काही उदाहरण घेतलेलं होतं आपण या ठिकाणी. सपोज एखाद्या पुरुषाचं नाव जर असं समजा सचिन, तर सचिन कोणतं अकाउंट आहे, सचिन अकाउंट म्हटल्यावर पर्सनल अकाउंट आहे, कारण की तो व्यक्ती आहे, नॅचरल पर्सन आहे तो. त्याचबरोबर सुनीता असेल, ही स्त्री आपल्याला माहिती आहे आणि ते सुद्धा नॅचरल पर्सन आहे, म्हणजे पर्सनल अकाउंटमध्ये. या ठिकाणी आपण सांगितलं होतं की टाटा कंपनी लिमिटेड किंवा एखादी बँक आहे, बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ इंडिया, तर या संस्था किंवा कंपनी ज्या आहे त्यासुद्धा पर्सनल अकाउंटमध्ये येतात, त्यांना आपण आर्टिफिशियल पर्सन म्हणतो. आणि या ठिकाणी सांगितलं तुम्हाला की आउटस्टँडिंग किंवा प्रीपेड आलं, आउटस्टँडिंग किंवा प्रीपेड आलं तर त्यालासुद्धा कोणतं अकाउंट म्हणायचं आहे, पर्सनल अकाउंट, ठीक. आपल्याला हे चांगलं समजलेलं होतं की पर्सनल अकाउंटमध्ये काय येतं. यानंतर आपण इम्पर्सनल अकाउंटमध्ये दोन भाग केलेले होते. त्यामध्ये फर्स्ट होता रिअल अकाउंट. आता रिअल अकाउंटमध्ये ज्या प्रॉपर्टीज असतात, ज्या संपत्ती असतात आपल्या, असेट्स म्हणतो आपण त्यांना, तर त्या असेट्स आल्यानंतर त्यांना कुठे घेतात, रिअल अकाउंटमध्ये. मग यामध्ये दोन टाईपचे रिअल अकाउंट असतात, एक टँजिबल असेट्स म्हणतो आपण त्यांना, टँजिबल रिअल अकाउंट किंवा टँजिबल असेट्स म्हणून त्याला आपण, आणि त्याच नंतर इनटँजिबल असेट्स.
टँजिबल आणि इनटँजिबल असे दोन भाग केलेले होते. असेट्स काय म्हटलं होतं, ॲक्च्युली रिअल अकाउंट म्हणजे या ठिकाणी सगळ्या काय येणार, आपल्या प्रॉपर्टीज येणार आहे, आपल्या संपत्ती येणार आहे. कोणत्याही प्रॉपर्टीज किंवा संपत्तीचं नाव घेतलं तर समजून घ्यायचं ते रिअल अकाउंट आहे, ठीक आहे. मग त्यानंतर लास्ट घेतलेलं होतं आपण सेकंड नंबरला याच्यामध्ये, म्हणजे ॲक्च्युली थर्ड नंबर होता आपला तो, ते होतं नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंट, नॉमिनल अकाउंटमध्ये काय सांगितलं होतं आपण, एक्सपेन्सेस अँड लॉसेस, एक्सपेन्सेस अँड लॉसेस आणि इन्कम अँड गेन्स. हा खूप महत्त्वाचा भाग आहे मिळणं, लक्षात घ्या बरं का, कारण की याच्यापुढे जे शिकायचं आहे आपल्याला याचा आधार घेऊनच शिकायचं आहे. मग एकदा रिअल अकाउंट एक्सप्लेन करू आपण. रिअल अकाउंटमध्ये सगळ्या प्रॉपर्टी म्हणजे असेट्स येतात. असेटचे दोन प्रकार पडतात, एक असतात टँजिबल ज्या दिसणारे आपल्याला, म्हणजे आपली जमीन असेल म्हणजे लँड, बिल्डिंग, फर्निचर, कॅश, ह्या सगळ्या दिसणाऱ्या प्रॉपर्टी आहेत, त्यांना आपण टँजिबल असेट्स म्हणतो, दिसणाऱ्या. आणि अदृश्य ज्या असतात इनटँजिबल असेट, यामध्ये गुडविल म्हणजे नावलौकिक, एखाद्या कंपनीचं खूप चांगलं नाव असतं बघ, तर ती त्यांची प्रॉपर्टीज झाली, ते नावलौकिक त्यांचं. त्याचबरोबर पेटंट सांगितलं होतं तुम्हाला मी, पेटंट्स म्हणजे एक हक्क असतो, एक राईट असतो, आणि हक्क आपल्याला काय दिसत असतो कडोळ्यांनी, बरोबर, पण त्याची पण एक व्हॅल्यू असते, म्हणून आपल्याला त्यांना प्रॉपर्टीज म्हणून कुठे घ्यावं लागतं, रिअल अकाउंटमध्ये. म्हणजे या ठिकाणी दोन टाईपच्या प्रॉपर्टीज येतात, एक टँजिबल दिसणाऱ्या आणि दुसऱ्या इनटँजिबल अदृश्य, ठीक आहे. यानंतर नॉमिनल अकाउंटमध्ये काय म्हटलं होतं आपण, नॉमिनल अकाउंटमध्ये एक्सपेन्सेस अँड लॉसेस म्हणजे आपले जे खर्च आहे त्याचबरोबर लॉसेस म्हणजे तोटे जे आहे तर ते आपल्याला नॉमिनल अकाउंटमध्ये घ्यावे लागतात. मग आता उदाहरण जर सांगितलं तर समजा आपलं दुकान आहे, त्या ठिकाणी एखादा कामगार कामाला आहे, त्याला आपण सॅलरी दिली, पगार दिला, तो आपला खर्च झाला, तर त्याला कुठे घेणार आपण, नॉमिनल अकाउंटमध्ये. किंवा आपल्याकडे कस्टमर आला, त्या कस्टमरला आपण डिस्काउंट दिला, म्हणजे 100ची वस्तू त्याला 90ला विकली, 10 रुपये लॉस आहे आपला, ते लॉसेससुद्धा कुठे घेतो आपण, नॉमिनल अकाउंटला. आणि इन्कम आणि गेन्स म्हणजे काय, इन्कम म्हणजे उत्पन्न आपल्याला कळतं, आणि गेन म्हणजे आपल्या मिळकती म्हणू शकतो, फायदे म्हणू शकतो आपण. तर ते इन्कम जे समजा आपण आपल्या एखादी प्रॉपर्टी रेंटवर दिलेली, त्याचं आपल्याला रेंट मिळालं, भाडं मिळालं, तर आपला साहजिकच इन्कम झाला, तो कुठे घेणार आपण, त्याला नॉमिनल अकाउंटमध्ये. आणि डिस्काउंट जसा देतो आपण तसा आपल्याला मिळतो सुद्धा, पण डिस्काउंट जर मिळाला आपल्याला तर ते सुद्धा नॉमिनल अकाउंट राहील, कारण की तो एक आपला गेन राहील, आपला एक फायदा राहील तो, बरोबर. जे या पद्धतीने एक्सपेन्सेस लॉसेस किंवा इन्कम गेन्स हे आपण कुठे घेतो, नॉमिनल अकाउंटमध्ये. मग आता या ठिकाणी तुम्हाला म्हटलं होतं मी की सपोज तुम्हाला मी कोणतंही नाव घेतलं तर तुम्हाला लगेच सांगायला पाहिजे ते कोणतं अकाउंट आहे, पर्सनल आहे, ते रिअल आहे की नॉमिनल आहे. ॲक्च्युली तीन टाईप येतात आपल्याला माहिती आहे, तसे के करताना त्यांनी दोन प्रकार केले, पण म्हणताना आपण नेहमी पर्सनल, सेकंड नंबर रिअल, थर्ड नंबर नॉमिनल, आपण अशाच पद्धतीने सांगत असतो किंवा बोलत असतो, ठीक आहे. म्हणजे याच्यानंतर आपण एक्झाम्पल घेणार आहे पुढच्या लेक्चरमध्ये, का ज्याच्यामध्ये आपल्याला क्लासिफिकेशन करायचं आहे, म्हणजे मी तुम्हाला काही नावं सांगणार, त्या नावांवरनं तुम्हाला ओळखायचं फक्त हे पर्सनल आहे, रिअल आहे की नॉमिनल आहे, ठीक आहे. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण आजच्या लेक्चरमध्ये आपल्या महत्त्वाच्या भागाला सुरुवात करतो मुलांनो, गोल्डन रूल्स किंवा बेसिक रूल्स जे आपल्या अकाउंटन्सीचे, तर त्याला सुरुवात करू आपण. यानंतर आपल्याला बघायचे गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटिंग. आपण बघतोय मुलांनो गोल्डन किंवा बेसिक रूल जे असतात अकाउंटन्सीचे, तर ते रूल्स आपण बघतो ज्याच्यावर पूर्ण अकाउंटिंग आधारलेलं आहे. बेसिक रूल्स ऑफ अकाउंटिंग. आता तुम्हाला मी सांगितलं एकूण किती टाईप्स आहे अकाउंटचे, पर्सनल, इम्पर्सनल नाही म्हणत, पर्सनल, रिअल आणि नॉमिनल, तीनच प्रकार आहे ना. मग आता एक लक्षात ठेवा, कोणतंही अकाउंट असेल ना तर त्याला दोन बाजू असतात, फक्त दोनच. पहिली बाजू असते डेबिट आणि दुसरी बाजू असते क्रेडिट. हे नाव तुम्ही ऐकलेलं असेल मुलांनो, याचा प्रॉपर अर्थ तसं काही सांगता येत नाही, कारण की प्रत्येक अकाउंटची डेबिट वेगळं सांगते आणि क्रेडिट वेगळं सांगते. म्हणजे प्रत्येक अकाउंटची जे आहे तर डेबिट बाजू काहीतरी सांगत असते आणि क्रेडिट पण काहीतरी सांगत असते. म्हणजे आपल्याला असं प्रॉपर अर्थ त्याचा काही घ्यायचा नाही आहे, प्रत्येक अकाउंटनुसार त्याचं मिनिंग वेगळं असणार आहे. आता एकूण किती अकाउंट्स म्हणलं मी तुम्हाला, तीन अकाउंट आहे, पर्सनल, रिअल आणि नॉमिनल, ठीक आहे. मग सुरुवात करूया, पहिलं अकाउंट आहे आपलं पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंट, पर्सनल अकाउंटमध्ये काय येतात, व्यक्ती येतात, संस्था येतात आणि आउटस्टँडिंग आणि प्रिपेड येतात, लक्षात आलं. आता पर्सनल अकाउंट जे, तर पर्सनल अकाउंटमधली डेबिट साईड जे सांगते आपल्याला, तर ती काय सांगते ते बघू, किंवा त्याचा रूल काय आहे ते सांगू आपण. डेबिट द रिसिव्हर, डेबिट द रिसिव्हर, आणि क्रेडिट सांगते द गिव्हर. म्हणजे थोडक्यात आता पर्सनल अकाउंटमध्ये काय येतात, व्यक्ती येतात. म्हणजे एखादा व्यक्ती जर रिसिव्हर असेल, घेणारा असेल, एखादा व्यक्ती जर रिसिव्हर असेल, घेणारा असेल, तर त्याची जागा कुठं असते, डेबिटला. मुलांना हेच कळणं सगळ्यात महत्त्वाचं आहे, का त्या पर्टिक्युलर अकाउंटची जागा डेबिट आहे का क्रेडिट आहे, हे जर कळलं तर अकाउंट कळलं मुलांना. त्यामुळं ते महत्त्वाचं आहे आता, की ज्यावेळेस पर्सनल अकाउंट तुमच्यासमोर येईल तर समजून घ्यायचं तो व्यक्ती, आता पर्सनल अकाउंटमध्ये व्यक्ती येतात, तो व्यक्ती डेबिटला कधी असेल, ज्यावेळेस तो रिसिव्हर असेल, घेणारा असेल,
आणि तो क्रेडिटला कधी असेल, ज्यावेळेस तो देणार असेल काहीतरी देणारा, त्यावेळेस तो पुढे येईल क्रेडिटला येईल. म्हणजे याची याचा जो रूल आहे तो काय सांगतो आपल्याला, डेबिट द रिसिव्हर क्रेडिट द गिव्हर. म्हणजे तो व्यक्ती जर घेणार असेल तर डेबिटला, आणि तो जर देणार असेल तर तो कुठे राहील, क्रेडिटला राहील. दुसरं अकाउंट आहे आपलं रिअल अकाउंट. रिअल अकाउंट, आता रिअल अकाउंट याच्या पण दोनच साईड असणार आहे. पहिली आहे डेबिट, याची डेबिट साईड आपल्याला सांगते, डेबिट व्हॉट कम्स इन, डेबिट व्हॉट कम्स इन, आणि क्रेडिट सांगते व्हॉट गोज आउट. ज्याचा अर्थ असा होतो की रिअल अकाउंटमध्ये, रिअल अकाउंटमध्ये काय येतात, प्रॉपर्टी येतात, रिअल अकाउंटमध्ये संपत्ती येतात, बरोबर. मग आता डेबिट साईड सांगते रिअल अकाउंटची, डेबिट व्हॉट कम्स इन म्हणजे काय, जर आलं असेल काही, आलं असेल आपल्याकडे तर ते कुठे घ्या, डेबिटला. काही म्हणजे आता रिअलमध्ये काय येतात, सगळ्या प्रॉपर्टी येतात ना, म्हणजे एखादी प्रॉपर्टी आपल्याकडं आली असेल कम्स इन तर त्याची जागा कुठं राहील, डेबिटला. आणि क्रेडिट व्हॉट गोज आउट म्हणजे गेली असेल एखादी प्रॉपर्टी आपल्याकडून तर ती कुठं राहील, क्रेडिटला राहील. म्हणजे प्रॉपर्टीची जागा कशी ठरते, ती प्रॉपर्टी जर आपल्याकडे आलेली असेल, प्रॉपर्टी म्हणजे असेट्स म्हणतो मुलांना आपण, ती असेट्स जर आपल्याकडे आलेली असेल तर त्याची जागा कुठं राहील, डेबिटला. आणि असेट्स आपल्याकडून गेली असेल त्याची जागा कुठं राहील, क्रेडिटला. आता थोडक्यात एक उदाहरण सांगतो याच्यामध्ये, कॅश ही मेन प्रॉपर्टी आपली आहे किंवा मेन असेट आहे, कारण की प्रत्येक एक्झाम्पलमध्ये तुम्हाला निदान, म्हणजे समजा 10 ट्रान्झॅक्शन असेल तर 6 ते 7 ट्रान्झॅक्शनमध्ये कॅश राहणार आहे तिथं. आणि ही खूप मदत करते आपल्याला त्या ठिकाणी पुढे. आता ज्यावेळेस आपल्याला शिकायचं आहे जर्नल वगैरे हे टॉपिक, त्याच्यामध्ये कॅश खूप महत्त्वाचं अकाउंट असतं, जे आपल्याला बाकी एंट्रीज वगैरे करायला खूप मदत करत असतं. आता कॅश ही प्रॉपर्टी आहे हे आपल्याला माहिती आहे, म्हणजे कोणतं अकाउंट आहे ते, रिअल अकाउंट. मग आता रिअल अकाउंट जे, त्याचा नियम काय सांगतो, डेबिट व्हॉट कम्स इन म्हणजे आला असेल तर डेबिटला, आणि क्रेडिट व्हॉट गोज आउट गेला असेल तर क्रेडिटला. म्हणजे जर पैसे आपल्याकडे आले असतील तर त्या ठिकाणी कॅशची जागा कुठं राहील, डेबिटला आली असेल तर, आणि गेले असेल तर कॅशची जागा कुठं राहील, क्रेडिटला. आता उदाहरण देऊ आपण, समजा आपण सॅलरी पेड केली, पगार दिलेला आहे कामगारांना, मग आपण कामगारांना पगार दिला, पैसे येतील का जातील, आपले पैसे जाणार आहे. मग या कॅशची जागा कुठं ठेवणार तुम्ही, क्रेडिटला ठेवणार आहे, बरोबर. समजा आता आपण सेल केलेली, माल विकलेला आहे, तर माल विकल्यावर पैसे काय होणार आपल्याकडे, माल विकल्यावर पैसे आपल्याकडे येणार आहे. मग पैसे येणार म्हटल्यावर कम्स इन झाले ना ते, मग त्याची जागा कुठं राहील, डेबिटला राहील. म्हणजे असं ओळखायचं असतं आपल्याला की जागा डेबिट की क्रेडिट ही कशी ठरवायची, या रूलनुसार. रिअल अकाउंट सांगतं की असेट्स जी आपली प्रॉपर्टी जी आहे, डेबिट व्हॉट कम्स इन आली असेल तर डेबिटला, आणि क्रेडिट व्हॉट गोज आउट गेली असेल तर क्रेडिटला. लास्ट टाईप आहे किंवा तिसरं अकाउंट जे आपलं, ते नॉमिनल अकाउंट आहे. नॉमिनल अकाउंट, आता नॉमिनल अकाउंटला पण दोनच साईड आहे, प्रत्येकाला जशा पर्सनल रिअलला डेबिट क्रेडिट होत्या, नॉमिनलला पण तेच असणार आहे. पहिली डेबिट आहे, डेबिट सांगते ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, आणि क्रेडिट सांगते ऑल इन्कम अँड गेन्स. आता हे एक्सप्लेन करू आपण. आता नॉमिनल अकाउंटमध्ये काय येतं हे आपण बघितलेलं होतं, एक्सपेन्सेस लॉसेस इन्कम गेन, इन्कम आणि गेन्स, हे नाव आपण अगोदर बघितलेले होते क्लासिफिकेशन बघताना. मग आता लक्षात ठेवा की नॉमिनल अकाउंट काय सांगतं, की तुमचा जर खर्च असेल, एक्सपेन्सेस किंवा लॉसेस असेल, म्हणजे तुमचा खर्च किंवा तोटा झाला असेल तुम्हाला, तर त्याची जागा कुठं असते, डेबिटला असते. आणि तुम्हाला जर काही इन्कम झाला असेल, म्हणजे उत्पन्न मिळालं असेल किंवा फायदा झाला असेल, तर त्याची जागा कुठं असते, क्रेडिटला असते. आता उदाहरण घेऊ आपण या ठिकाणी. समजा आपण रेंट भरलेलं आहे, रेंट हा आपला खर्च आहे, कारण की आपण ते दिलेलं आहे, भरलेलं आहे. मग रेंट हा आपला खर्च आहे, मग ज्यावेळेस तो खर्च असतो त्याची जागा कुठं पाहिजे, डेबिटला पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस रेंट येईल आपण ते भरलेलं असेल, त्याची जागा नेहमी डेबिटला असेल. तसं तुम्हाला मी आत्ता उदाहरण सांगितलेलं होतं, सॅलरी. आपण कामगारांना पगार करतो, सॅलरी देतो, तो सॅलरी आपल्या दृष्टीने खर्च झाला, सॅलरीची जागा कुठं राहील, सॅलरी आपला खर्च असल्यामुळे डेबिटला. आणि जे पैसे जातात त्या कॅशची जागा क्रेडिटला असते. म्हणजे तुम्हाला प्रत्येक अकाउंटमध्ये या पद्धतीने दोन अकाउंट्स जे, प्रत्येक ट्रान्झॅक्शनमध्ये दोन अकाउंट्स त्या ठिकाणी बघायला मिळतील. मग तुम्हाला फक्त ठरवायचं असतं कोण डेबिटला आणि कोण क्रेडिटला, तेवढं कळलं तर खूप म्हणजे महत्त्वाचं काम येते. आणि तुमचे 6 महिने जवळपास याच्यावरच डिपेंड असणार आहे का. तुम्हाला जर जर्नल जमलं, म्हणजे जो टॉपिक आपण याच्यानंतर घेणार आहे ते जर तो टॉपिक जर तुम्हाला क्लिअर झाला, तर पुढचे 6 महिने तुमचे एकदम सोपे राहणार आहे. आणि हे सगळं डिपेंड जे जर्नल तुमचं किंवा पुढचं जे अकाउंट डिपेंड आहे, तर या 3 बेसिक रूल्सवरती आहे. ठीक आहे, मग आता आपण पुन्हा एकदा हे रिपीट करू, पुन्हा एकदा एक्सप्लेन करू हे जे आत्तापर्यंत घेतलेले आपण. मग किती टाईप्स बघितले आपण अकाउंटचे, 3 बेसिक किंवा गोल्डन रूल्स बघतो आपण. हां, लक्षात ठेवा, 3 टाईप्स आहे किंवा 3 प्रकार आहे अकाउंटचे. पहिला पर्सनल, दुसरा रिअल, तिसरा नॉमिनल. पर्सनल अकाउंट काय सांगतं, त्याचा रूल काय सांगतो, हे गोल्डन रूल्स बघतो किंवा बेसिक रूल्स बघतो आपण. पर्सनल अकाउंट सांगतं डेबिट द रिसिव्हर
क्रेडिट द गिवर म्हणजे तो जो पर्सन आहे तो व्यक्ती आहे तो जर घेणारा असेल रिसीवर असेल तर डेबिटला आणि गिवर असेल देणार असेल तर तो क्रेडिटला राहील. रियल अकाउंट सांगता डेबिट व्हॉट कम्स इन क्रेडिट व्हॉट गोज आउट म्हणजे रियल अकाउंटमध्ये असेट्स किंवा प्रॉपर्टी येतात आपल्या म्हणजे ती असेट्स जी आहे ती जर आली असेल आपल्याकडे कम्स इन असेल तर डेबिटला आणि गेली असेल आपल्याकडनं गोज आउट असेल तर क्रेडिटला राहील. आणि नॉमिनल अकाउंट सांगतं तुम्हाला डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस म्हणजे तुमच्या खर्चाची जागा तुमचे खर्च कुठे घ्या नेहमी डेबिटला आणि क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स तुमचं उत्पन्न जे आहे ते कुठे घ्या क्रेडिटला घ्या. ठीक आहे मुलांनो हे रूल्स प्रत्येकाचं पाठ पाहिजे हे जे गोल्डन रूल्स आहे ते प्रत्येकाला माहिती पाहिजे त्यामुळं पाठ करा जास्त वेळ लागणार नाही 2 ते 3 मिनिटाचं काम आहे. पुन्हा एकदा रिपीट करा पर्सनल अकाउंट डेबिट द रिसिवर क्रेडिट द गिवर रियल अकाउंट डेबिट व्हॉट कम्स इन क्रेडिट व्हॉट गोज आउट आणि नॉमिनल अकाउंट डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. ठीक आहे हे तुम्ही निश्चितपणे पाठ करताल मुलांनो आणि पुढच्या लेक्चरपासून आपण आता एक्झाम्पल्स घेणार आहोत. ठीक आहे कारण की ते एक्झाम्पल जे आहे ते क्लासिफिकेशन्सवरती आणि या गोल्डन रूल्सवरती आपण एक्झाम्पल घेणार आहे पुढचे 8 दिवस. ठीक आहे मुलांनो थँक्यू.